आगामी काळात येणाऱ्या महापालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता नेता आणि पदाधिकारी यांनी सज्ज राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 24व्या वर्धापन दिन आज सकाळी मोठ्या उत्साहात पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अमोल मिटकरी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यालयात आज सकाळी 10:10 महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाचे सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले. यावेळी माननीय शरद पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अजितदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, सुप्रियाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. यावेळी बोलताना महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी आगामी महापालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी अग्रेसर राहण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी गेल्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळणाऱ्या धमक्यांचा निषेध केला. त्याचबरोबर अशा धमक्यांना पक्ष व कार्यकर्ता बिलकुल भीक घालत नाही असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता जनाधार हाच याला योग्य ते उत्तर देईल असे मत यावेळी विजयराव देशमुख यांनी नोंदविले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते यांना वर्धापन देण्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात क्रमांक 1 पक्ष असून आगामी विधानसभा लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ हे वाढलेलेच दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24व्या वर्धापना दिनानिमित्त आज अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या काळात गेल्या 2-4 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांना जीव मारण्याच्या धमक्या आल्या. तसेच इतरही महत्त्वाच्या नेत्यांच्या मागं ED CBI चौकशा लावून पक्ष फूट पाडण्याचा भाजपकडून जे प्रयत्न सुरू आहे, मात्र अशा धमक्या किंवा ED CBI चौकशा यामुळं पक्षाचे नेते उलट अजून अधिक बलवान होत चाललेले आहेत आणि पक्षामागं जनाधार अजून वाढत आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रात तरी हा पक्ष नंबर 1 सध्याच्या स्थितीत आहे आणि यापुढेही पक्षाची यापेक्षाही मोठी भरभराट होईल. या वर्धापन दिनानिमित्त मी तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आगामी महानगरपालिका विधानसभा लोकसभेसाठी जय्यत तयारीत राहण्याचे आवाहन करतो. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख, आमदार अमोल मिटकरी, श्यामबाबू अवस्थी, कृष्णभाऊ अंधारे, सुषमा निचळ, अजय मते, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, फैयाज खान, अब्दुल रहीम पेंटर, दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, संतोष डाबेराव, देवानंद ताले, बुडन गाडेकर, पापा पवार, ॲडव्होकेट संदीप तायडे, योगेश होमणे, राजिक इंजिनियर, अशोक परळीकर, मुन्ना ठाकूर पहलवान, सालार ठेकेदार, मुस्ताक भाई, शेख रमजान, शेख महबूब, मंगेश इंगळे, आकाश धवसे, शुभम पिठलोड, अविनाश इंगळे, नितीन क्षीरसागर, अल्ताफ खान आदींसह अनेक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रात भाजप RSS ने विषारी वातावरण निर्माण केल्याचे सांगितले. या विषारी वातावरणास तोडीस तोड देण्याचे सामर्थ्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात आहे असे मत यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. RSS, भारतीय जनता पार्टी आणि संघीय विचारधारा ही जे काही विषारी वातावरण महाराष्ट्रात आणि देशात कलुषित करते याला तोडीस तोड उत्तर देणारा जर या देशात कोणी नेता असेल तर ते लोकनेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब आहेत. सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली बघता आज जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम असेल किंवा दंगली भडकवण्याचं काम असेल किंवा भाजपकडूनच जाणीवपूर्वक औरंगजेबाचे फोटो मिळवून दोन धर्मामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम भाजप करत असेल तर अशा जात्यांध विचाराला मूठमाती देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.